नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये अविसांत फेरफटका। आज आपण जाणार आहोत फिश हार्बर बघायला विशाखापट्टणम मध्ये, कारण आपण आलेलो आहोत विशाखापट्टणम वैजाग असेही म्हणतात त्याला। तर इथे जे फिश हार्बर आहे इथून बरेचसे मासे हे एक्सपोर्ट केले जातात, तसेच विविध राज्यांमध्ये पाठवले जातात। अतिशय मोठं असं हे हार्बर, तर चला जाऊया। तुम्ही बाजूला जो बघताय तो आहे रामकृष्ण बीच, आर के बीच। पुढच्या भागात आपण त्यालाही भेट देणार आहोत। अतिशय स्वच्छ असा बीच आहे, तुम्हाला इथे पर्ल्स तसेच शंख शिंपले असं बरंच काही विकत घेता येईल, बघता येईल। तसं करता दो स्पेशल मुरी मसाला, तोही खाऊया। तर आपण आता जात आहोत फिश हार्बरला। तुम्ही बघू शकता आपल्याला क्रेनची लाईन दिसते, एका बाजूला क्रेनची लाईन्स आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर ते हे हार्बर आहे। इथे जे मासे येतात तिथे हे लोकल वेंडर्स विकत घेऊन अशी दुकानं लावतात, किंवा मग शहरामध्ये जाऊन छोटे छोटे स्टॉल लावतात। इथे त्यांना हे मासे होलसेल भावामध्ये भेटतात। तुम्ही बघू शकता की कसे छोटे छोटे स्टॉल्स त्यांनी हार्बरच्या समोरच लावलेले आहेत। तर हे जे मेन मार्केट आहे, सध्या दुपारची वेळ आहे त्यामुळे बरीचशी लोकं घरी गेलेली आहेत। तुम्ही बघू शकता की पुष्कळ अशी दुकानं इथे आहेत। हा टोटल फिश सेलिंग एरिया, इथे तुम्हाला प्रत्येक टाईपचे मासे भेटतील। क्रॅब पासून म्हणा किंवा सुरमई म्हणा, बांगडा, पापलेट, हलवा, मोठे मोठे प्रॉन्स, टायगर प्रॉन्स, इवन तुम्हाला स्क्विड्स, मोठे मोठे स्क्विड्स बघायला भेटतील। तुम्ही बघू शकता ह्या बोटी लागलेल्या आहेत, त्या फिशिंग बोट्स आहेत। त्या दूरवरपर्यंत अशा किनाऱ्याला पार्क करण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता की दोन्ही बोटीमध्ये गॅप अजिबात नाही आहे, एकमेकांना लागून असे या बोट आहेत, एवढी गर्दी येते। पहाटे पहाटे या सगळ्या बोटी बहुतेक मासे पकडायला जातात। आता इथून बोटी बाहेर जाणं आणि परत येऊन त्यांच्या जागी पार्क करणं हे खरोखरच अतिशय अवघड काम आहे, आणि ही लोक ती कशी करतात एकदा बघायला नक्कीच आवडेल। त्याच्यासाठी आम्हाला यावं लागेल सकाळी पहाटे 3 वाजता, 3 किंवा 4 वाजता। प्रत्येक बोटीला नंबर दिलेला आहे, अगदी गाडीच्या नंबरप्रमाणे। तुम्ही बघू शकता समोर मासे पॅकिंग करण्याचं काम चालू आहे, बहुतेक ते एक्सपोर्ट करत असतील किंवा दुसऱ्या राज्यात पाठवण्याची तयारी करत असतील। आम्ही
त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्यापैकी बराचसा माल हा केरळला पाठवून देणार आहे. तुम्ही बघू शकता किती साऱ्या फिशिंग बोट्स अगदी लाईनीने पार्क करण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच्या पाठीही बऱ्याचशा बोट्स आहेत एकमेकांना लागून. ती जी गर्दी जमलेली आहे समोर तर बहुतेक एखादी बोट आली असेल मासे घेऊन आणि ते ताजे ताजे मासे घेण्यासाठी एवढी गर्दी इथे आहे. समोर मासे वाळत टाकलेले आहेत. जसं मी आधी म्हटलं की बहुतेक एखादी बोट आली असावी. ते बघू शकता की लगेच कसे हे मासे पटकन विकले गेले. ताई घेऊनही चालले बाहेर विकायला. या बोटीच्या पाठी पुष्कळ बोटी आहेत. बघू शकता मासे घेऊन येत आहेत आणि पटापट विकलेही जात आहेत. समोर जो मुलगा आहे बहुतेक त्याच्या पाठीच ती बोट आहे कारण टोपली घेऊन समोरच्याला देतोय. हा पूर्ण परिसर जो आहे हा माशांच्या वासाने भरून गेलेला आहे. सुकी मच्छी म्हणा किंवा साधी मच्छी म्हणा सगळीकडे त्यांचा वास पसरलेला आहे. तुम्ही बघू शकता बोटीने कसा नंबर देण्यात आलेला आहे. तुम्ही जर आणखीन पुढे गेलात तर इथे तुम्हाला बोटही भेटेल जी तुम्हाला समुद्राच्या आतमध्ये घेऊन जाते. 40 ते 50 रुपये ते चार्ज करतात. जवळजवळ 1 तासाचं बहुतेक ट्रॅव्हल आहे. ढग भरून आलेला आहे. बहुतेक पाऊस पडेल कारण इथे जोरदार पावसाची वॉर्निंग देण्यात आलेली आहे वेदर डिपार्टमेंटकडून वैजागमध्ये. म्हणून बहुतेक लोकांनी सुक्या मच्छा ज्या ताळपत्राने झाकून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे जे तुम्ही बघू शकता ते सुक्या मच्छ्यांचं मार्केट आहे. इथे फक्त तुम्हाला सुकी मच्छी भेटणार. समोर ज्या ताई धुडत आहेत ह्या त्या सुकायला ठेवणार. या सुकलेल्या मच्छीपासून इथे चटणी बनवतात करी बनवतात भाताबरोबर खायला. तो हा जो पूर्ण एरिया आहे सुका मच्छींचं मार्केट आहे. बहुतांनी झापून ठेवलेले आहेत कारण पावसाची लक्षणं आहेत. आधीची आपण मच्छी बघितली ज्या ताई त्या निवडत होत्या ती सुकल्यानंतर अशी होते. तर असं हे वैजागचं फिश हार्बर
इथे आला तर नक्कीच भेट द्या. सरळ गेला तर तुम्हाला बोटिंगची सर्व्हिसही आहे, जसं म्हटल्याप्रमाणे 40 ते 50 रुपये घेतात. पण तुम्हाला इथे मच्छीच्या वासाशिवाय काहीही भेटणार नाही, कारण पूर्ण परिसर हा मच्छीच्या वासाने भरून गेलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला आमचा हा छोटा व्हिडिओ आवडला असेल. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ रहा. थँक्यू.